गेल्या 3 वर्षापासून सदरगा नगर परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आरक्षण विनाच राहिले, पण शहराचा पूर्णपणे विकास सामान्य नागरिकांचे कामासाठी लागणाऱ्या कागदपत्रासाठी पूर्णपणे काम ठप्प झाले आहे। आता अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या आरक्षण जाहीर होताच नवनिर्वाचित नगरसेवकांसह व राजकीय वर्तुळात याबाबतची आता चर्चा शिगेला पोहोचली आहे। भारतीय जनता पक्षाकडे आवश्यक संख्याबळ असल्याने सदरगा नगरपालिकेमध्ये सध्याची परिस्थिती पाहता भाजपाकडे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडणार हे आता नक्की झाले आहे, पण नेमके ती कोणाच्या गळ्यात पडणार हे मात्र पाहावे लागणार आहे। अध्यक्ष पदासाठी भाजपकडे लक्ष्मी तात्यासाहेब निडगुंदे, शुभांगी दर्याप्पा हवलदार, सुजाता सुरेश कुंभार, मनुजा अभिनंदन पाटील, मालू जिनाप्पा भेंडवाडे या महिला नगरसेविका आहेत। तर उपाध्यक्ष पदासाठी नौशाद बी अबूबकर मुजावर व महबूब मिरासाब काले हे भाजपचे नगरसेवक आहेत। राजकीय वर्तुळात आता भाजपकडे कोणाला नगराध्यक्ष पदाची माळ घालायची व उपाध्यक्ष पदांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चा सुरू असून या चर्चेला आता उधाण आलं आहे। विरोधी पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने सत्तेसाठी कोणी कुठेही हालचाल दिसत नाही, त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष ही दोन्ही पदांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे आता येणारे काही दिवसाचा काळच ठरवेल। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा।